हाय फ्रेंड्स, मी फॅशन लिंक रोडला गेली होती, बँड्रा लिंक रोडला. तर बघा केवढा गर्दी आहे. थोडंसं म्हटलं शॉपिंग करूया, तर खूप गर्दी होता. तर मला तिकडे म्हणजे एवढे गर्दी आणि त्याच्यामध्ये म्युन्सिपाल्टी गाडी येतात जे रस्त्यावर बसतात विकायला, त्यांना म्हणजे हकलून लावायला. तर आम्ही बघितले ते आहे सगळं, वस्तू चांगल्या पण आहे, त्याला चॉईस करायला यायला पाहिजे. आणि रेट पण सगळं रिझनेबल आहे. बघा बॅग सगळं होतं 250-350 असा रेट होतं. म्युन्सिपाल्टी आल्यामुळे ते पळायला लागलं. आणि इथे सगळं ऑयझरी आहे, ऑयझरी मटेरियल आहे. आणि हे सगळं ड्रेस मटेरियल आहे. सगळं 500-700 सांगतात, पण ते 1/4 म्हणजे एकदम 500चा ड्रेस तुम्हाला 200 पण देतात. असं बार्गेनिंग करायला यायला पाहिजे हे लिंक रोडला. हे बॅग सगळं, बॅगचं पण सगळं म्हणजे फर्स्ट हे डुप्लिकेट बॅग आहे, ब्रँडेडचा डुप्लिकेट म्हणजे कॉपी. पण ते पण छान होतं सगळं बॅग, ऑलमोस्ट सगळं रिझनेबल म्हणजे सांगतात ते 1000-1500. हे बघा हे ड्रेस होतं, हे सांगितलं 700 रुपये आणि 400 रुपयाला दिलं मला. तर असं भरपूर व्हरायटीज आहे तिकडे. तर म्हटलं बघूया काय आहे. खूप वर्षानंतर मी लिंक रोडला गेली, तर असं थोडाफार शॉपिंग केलं आणि मग एवढं टायर्ड झालं फिरून फिरून. गर्दी एवढी होती ना की काल संडेच्या दिवशी तर भरपूर गर्दी. हे बघा असं हे सगळं टॉप आहे ना, हे कोर्स सेट वगैरे 700 सांगतात, ते 500-400 देतात. म्हणजे बार्गेनिंग करायला यायला पाहिजे तिकडे. मला तर वाटतं मी विसरलीच कसं बार्गेनिंग करायचं. तर बहीण माझ्यासोबत होती, ते म्हणाली हे बघा इथे हॉयझर हे सगळं ॲक्सेसरीज आहे, हे पण सगळं 100 रुपये. इयरिंग्स आहे 100-100 रुपयाला. तसं खूप क्राऊड होतं आतमध्ये, दुकानात शिरायला पण जागा नव्हती. तर मी म्हटलं थोडं बाहेरून सगळं व्हिडिओ काढलं आणि रेट विचारलं तेवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल स्मिता निकम वर्ल्ड.